मेहेंद्वरे गावातील घोगत दरीत पाणी साठवावं या विषयावर राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याशी मंत्रालयात ग्रामस्थांनी साधला संवाद. यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश आवारी, सरपंच रुपालीताई संघारे, ग्रामसेविका अनुराधा शेल्लारा, डॉक्टर अविनाश कानवडे, सुनील बंगाळ, पत्रकार शंकर संघारे, अर्जुन संघारे होते उपस्थित. राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्याशी संपर्क साधून घोगत दरीची माहिती जाणून घेतली, तसेच या दरीची पुन्हा फेर तपासणी करण्याचे दिले आदेश. भीमराज पर्वती उगले या पशुधन पर्यवेक्षकाचा अपघाती मृत्यू झालाय. भीमराज उगले हे अकोले तालुक्यातील बेलापूर बदगे येथे कार्यरत होते. भीमराज उगले यांचा पुणे नाशिक महामार्गावर असलेल्या घरगाव जवळ 15 दिवसापूर्वी अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. पुण्यात उपचार सुरू असताना अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जाते. अकोले तालुका शिवसेनेच्या वतीने शासकीय विश्रामगृहावर सदस्य नोंदणी अभियान संपन्न झाले. या अभियानात खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, महिला संपर्क प्रमुख शुभांगी नांदगावकर, संपर्क प्रमुख सूर्यकांत शिंदे, तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, युवा नेते सतीशदादा भांगरे, महेशराव नवले, नितीन नायकवाडे आदी शिवसैनिक उपस्थित होते. या अभियानात शिवसैनिकांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा केलाय निर्धार. चुलीत गेले नेते आणि खड्ड्यात गेला पक्ष असे म्हणत आंबड गावातील तरुण आणि ग्रामस्थ झाले आक्रमक. मराठा आरक्षण जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत गावात कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता येऊन देणार नाही असा निर्णय घेणारा फलकच गावच्या शिवेवर या तरुणांनी लावलाय. ग्रामस्थ आणि तरुणांच्या या रुद्रावतामुळे नेते मंडळी मात्र कात्रीत सापडलेत. गावकऱ्यांनी आपला पक्ष आणि झेंडे बाजूला ठेवून हा निर्णय घेतलाय, त्यामुळे या अनोख्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद लाभतोय. कळस बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आलाय. सैन्य दलातील जवान संतोष गोरक्षनाथ वाघचौरे या तरुणाला शाळेतील चिमुकल्या मुलींनी राखी बांधून अनोखा रक्षाबंधन सण साजरा केलाय. या रक्षाबंधन सोहळ्याला शाळेचे सर्व शिक्षक आणि शिक्षिका होते उपस्थित. अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष तथा अकोले तालुका शिवसेनेचे नेते लालू शेटदळवी यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा झालाय. अकोले तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थित राहून लालू शेटदळवी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आदिवासी मुकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप देखील करण्यात आले. लालू शेटदळवी यांनी केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. या वाढदिवस सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आहे. दशरथ सावंत गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने अनेक नेते मंडळी सावंत यांना भेटण्यास येत आहेत. 4 दिवसापूर्वीच खासदार राजू शेट्टी यांनी देखील सावंत यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. यावेळी तालुका अध्यक्ष चंद्रकांत नेहे, दिलीप नवले, प्रकाश मालुसकर, दगडू देशमुख, क्षेत्राम नवले आदी ग्रामस्थ उपस्थित होते. अकोले तालुक्याच्या घराघरात प्रत्येक व्यक्तीच्या मनामनात अगदी अल्पावधीतच घर करणारी वृत्तवाहिनी म्हणजे अकोले टाइम्स. अकोले तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय विषयांवर प्रकाश टाकणारी एकमेव वृत्तवाहिनी अकोले टाइम्स. अकोले तालुक्यातील प्रत्येक गावातील घटनेवर नजर ठेवतोय आमचा अकोले टाइम्सचा प्रतिनिधी. अकोले टाइमच्या यूट्यूब पेजला सबस्क्राइब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि रहा अकोले तालुक्यातील प्रत्येक घटनेशी अपडेट.